एव्हरी डे रोज आमच्या बिल्डिंग खाली वीस लोक वीस तर वीस कमी आहे फिगर वीस ते तीस लोक उभे राहतात आमची लिफ्ट वापरतात अँड वन मोर थिंग ते साहेब आहेत ना मेंटेनन्स सुद्धा भरत नाही आहेत खाली उतरायचं म्हणजे आमच्या आमच्याच बिल्डिंग मध्ये आम्ही सेफ नाही आहोत पण ती बाप रे ती अशी मारायलाच आली डायरेक्ट मला मी आणि माझी मम्मी होते आम्ही दोघी पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आणि प्लस आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी गांधी साहेब आणि कपूर अंकल हे सगळे होते आमच्यासोबत त्यांनी सगळ्यांनी आमची साथ दिली बिकॉज सगळेच वैतागलो आहे आम्ही त्या माणसाला आणि त्याच्या बायकोला पण मी तिची कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनमध्ये मा गेली माझी कंप्लेंट सुद्धा लिहिली गेली नाही पार्किंग नाही आहे पूर्ण बिल्डिंग मध्ये या साहेबांची दहा दहा गाड्या पार्क असतात दे दोन बाहेर एक मोठी आणली आहे जसे की हे फिल्म ऍक्टर्स आहेत मोठी व्हॅनटी वॅन आणली आहे आणि ती माझ्या बिल्डिंगच्या खाली उभी राहते किती त्रास होत असेल तुम्ही विचार करत तुम्ही जर त्यांचे नेबर असाल पन्नास शंभर लोक तुमच्या नेबरच्या घरी येतात दरवाजा उघडा एवढं सगळं एक चपला भाय हॅव आर यू गोईंग टू स्टे थँक गॉड आय डोंट स्टे ऑन देअर फ्लोर नाहीतर मग मी सुसाईडच केला असता जर मी त्यांच्या फ्लोअरवर राहिली असे कारण यू काँट गेट जस्टिस इन दिस पोलीस स्टेशन मी क्रिस्टल टावरमध्ये राहते सदावर्ती साहेबांच्या बिल्डिंगमध्ये आणि हे प्रॉब्लेम खूप महिन्यांपासून महिने का आता वर्षच बोलू शकतात तुम्ही तर आता सध्या ते केस लढतायत आय थिंक एस टी कर्मचारीचे तर माहिती नाही कोण आहेत ती लोकं एस टी कर्मचारी होते की कोण आहेत बट एव्हरी डे रोज आमच्या बिल्डिंगखाली वीस लोकं वीस तर वीस कमी आहे फिगर वीस ते तीस लोक उभे राहतात आमची लिफ्ट वापरतात अँड वन थिंग ते साहेब आहेत ना मेंटेनन्ससुद्धा भरत नाही आहेत विदाऊट मेंटेनन्स ते लिफ्ट वापरतात एव्हरी टाईम लिफ्ट इज ऑन द सिक्स्टीन्थ फ्लोर सदावर ते साहेब स्टेज ऑन द सिक्स्टीन फ्लोर रोज लिफ्ट त्यांची पाच सहा लोकं जे असे एस टी कर्मचारी बोलतात बाबा आमच्यासोबत लिफ्टमध्ये वर खाली जातात जो so, एक दिवस नोव्हेंबरमध्ये आय थिंक थर्टीयत नोव्हेंबर आय थिंक आम्ही आम्ही लग्नाला जात होतो आणि वन ऑफ द कोण होते माहिती नाही त्यांचे पाहुणे त्यांनी असे टच करून गेलं मला तर ऑब्व्हियसली एवढ्या दिवसापासून आम्ही गप्पा बसलेलोच पण दिस इज नॉट दिस थिंग ना हे कसं घेणार म्हणून मग मी भांडली आणि खाली पोलीस पण होते ना तर त्यांना सांगितलं तर ते मला बोलले की तुम्ही वर जा सिक्स्टीन फ्लोर वर, आणि मॅडमकडे रिपोर्ट करा तर मी गेली आणि मी तिला सांगितलं हे काय चाललंय तर तर बोला ती मलाच उलटं बोलायला लागली ती बोलली असं होऊ शकत नाही माझे एस टी कर्मचारी असे करू शकत नाही बोलली कोणी केलं आहे मला माहिती नाही पण मला हात लागला आहे आणि स्टेअर तर एवढे स्टेअर करत बसतात वेळेला खाली उतरायचं म्हणजे आमच्या आमच्याच बिल्डिंगमध्ये आम्ही सेफ नाही आहोत तर आता मी तर इन्हॅबिटेंट मी तर हाते येते मी काय टेनेंट वगैरे नाही आहे तर आमच्याबरोबर असं होतं आहे तर टेनेंट्सबरोबर काय होणार मग किती टेनंट्स आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये तर असं तर ऑबियसली आणि मग मी पोलीस स्टेशनमध्ये गेली मी तिची कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनमध्ये मा गेली माझी कंप्लेंट सुद्धा लिहिली गेली नाही आणि त्यावर ना मी जेव्हा तिच्याकडे मग मी परत बिल्डिंगमध्ये आली मी बोलली जाऊन द्या आता हे काय कंप्लेंट लिहित नाही आहे पोलीस मी भांडून उपयोगच नाही आहे तर मला ती खाली भेटली तिच्या गाडीकडे ती जेव्हा मुलासोबत होती लहान मुलासोबत होती तिच्या आणि मी बोलली तिला काहीतरी करा बिकॉज हे आता नेक्स्ट टाईम झालं तर मी कसं सहन करू मग मी कोणाला सांगू पोलीस तर ऐकत नाही आहे तुम्हाला सांगून तुम्ही पण ऐकत नाही मी चांगल्या शब्दात मी सुशिक्षित आहे मी तिला चांगल्या शब्दात बोलली पण ती बाप रे ती अशी मारायलाच आली डायरेक्ट मला मी आणि माझी मम्मी होती मी दोघे पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आणि प्लस आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी गांधी साहेब आणि कपूर अंकल हे सगळे होते आमच्यासोबत त्यांनी सगळ्यांनी आमची साथ दिली बिकॉज सगळेच वैतागलो आहे आम्ही त्या माणसाला आणि त्याच्या बायकोला पण त्याची बायको तर मेन स्पेशली तर ती मारायला आली तिने माझ्या मॉमला माय मॉम इज अ सिनियर सिटिझन तिला मारलं मला मारलं आणि मग मा हे सगळं झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गेली तरी पोलीस मला बोलतात तू माफी माग आता मी कशाला माफी मागू मी विकटेम आहे आणि मलाच माफी मागायला सांगितलं आणि यू वॉन्ट बिलीव्ह बट आय एम अशेम डॅट आय स्टे इन दिस कंट्री मी माफी मागितली नाहीतर मग ते माझ्यावर उलट केस करणार होते आता मी डॉक्टर माझे दोन क्लिनिक आहेत वर्लीला आहे बँड्राला आहे आणि दहा वर्षापासून ऑलमोस्ट मी प्रॅक्टिस करते नायर हॉस्पिटलमधनं मी बी डी एस केलं आहे नायर हॉस्पिटल इज नॉट अ स्मॉल इन्स्टिट्यूट तिथे ॲडमिशन मिळायला पण खूप हे करायला लागतं आय एम अ मेरिट स्टुडंट आणि माझ्यावरती असं सगळं झालेलं आहे मी माझी प्रॅक्टिस करते आणि घरी येते कोणाचा संबंधच नाही आहे माझ्याशी तरी पण एवढं तिने नाटक केलं मला शेवटी तिच्याशी माफी मागावं लागली आणि मग त्याच्यानंतर मग ती बोलली ठीक आहे मग मी केस नाही करणार तुझ्यावर आणि इनफॅक्ट थ्रेटन पण केले तिने बोललं नाही मी तरी पण तुला सोडणार नाही वगैरे हे आणि ते मग सगळ्यांनी बोललं तू शांत राहा बिकॉज ॲज युजल जस्टिस तर काय जस्टिस सोडा आम्हालाच माफी मागायला लागली त्यांची हो 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 सगळं मी ऍक्च्युली सिक्स्टीन फ्लोरवर गेली यू वोंट बिलीव कोविड कोविड चालू आहे आता आणि त्यांच्या घरी ऑलमोस्ट फिफ्टी टू हंड्रेड माणसं होती आय कुडंट बिलीव माय आईज आणि ऑन द फ्लोअर जे राहतात दोन लोक यु नो दे आर स्केड ऑफ देम कोणालाही हे नाही आहे गार्डस नाहीत की त्यांच्यासमोर उभं राहायचं किती त्रास होत असेल तुम्ही विचार करा तुम्ही जर त्यांचे नेबर असाल पन्नास शंभर लोक तुमच्या नेबरच्या घरी येतात दरवाजा उघडा एवढे सगळे चपला बाहेर हाव आर यू गोईंग टू स्टे थँक गॉड आय डोंट स्टे ऑन देअर फ्लोर नाहीतर मग मी सुसाईडच केला असता जर मी त्यांच्या फ्लोअरवर राहिली असेल कारण यू कांट गेट जस्टिस इन दिस पोलीस स्टेशन यू वॉन्ट माझी इथं एफ आय आर पण त्यांनी लिहिली असेल एकदा जाऊन बघा पण कोणीही काही केलं नाही इनफॅक्ट पोलीस मला बोलले तू माफी माग आणि मी मागितली मी मागितली विदाउट माझा गुन्हा नसून मी विक्टीम असून पण मी माफी मागितली थँक्स टू द लॉ तर असं असं इन्सिडेंट झालं आहे आणि त्याच्यानंतर मी काय वाकड्यात गेलीच नाही बिकॉज आता विक्टीम मीच आणि मीच माफी मागू तर मला काही सारखं सारखं हे करायला आवडत नाही मी तर ते समोर दिसले तर मी लिफ्ट घेत नाही आय चेंज माय रूट एवढं घाणेडी लोक आहेत ते लोक आय होप सम ॲक्शन इज डन अगेन्स्ट दॅम अँड ही इज गेटिंग हिज कारमोका साजा जे पण केलं आहे ना त्यांनी जेवढ्या लोकांसोबत ते सगळं त्याला बरोबर पे इथेच करावं लागणार आहे आणि ही इज गेटिंग दॅट आय एम ग्लॅड आणि त्याच्या बायकोला सुद्धा मिळायला पाहिजे कॉज शी इज नॉट मेंटली नॉर्मल हे मेंटली नॉर्मल मी जेव्हा तुमच्याशी वाद घा मी बोलते आहे तुमच्याशी तू तुम मला मारायला कसं येऊ शकतात आणि मला तर सोड आय एम यंग मला मारतेस ठीक आहे पण माझ्या म्हातारी आईला पण तिने नाही सोडलं माझ्या मम्मीचा हात दोन दिवस आणि प्लस हां वन मोर थिंग माझ्या मम्मीला रॉड घातलं आहे आता लास्ट जानेवारीमध्ये हे झालेलं सर्जरी झालेली हातात आणि त्यांचा ड्रायव्हर जो ड्रंक होता त्या सीनमध्ये ड्रंक ड्रायव्हरनी माझ्या मम्मीचा हात पकडला यु नो आणि आमच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते प्रूफ आहे तेवढं प्रूफ पण पोलिसांनी काही केलं नाही है, आहे कारण ह्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून आम्हाला सॉरी वी आर नो वन म्हणून आम्हाला सॉरी बोलायला लागलं आम्ही बिल्डिंगमध्ये राहून आणि माझ्या मम्मीचा हात ज्याची सर्जरी झालेली ते ऑलमोस्ट वन मंथ दुखत होतं आम्हाला परत जाऊन एक्स रे वगैरे काढून सगळं बघावं लागलं असं सग ड्रंक ड्रायव्हर इमॅजिन आणि ही अशी वॉट टू डू आम्ही या बिल्डिंगमध्ये ना त्याच्यामुळे एवढा त्रासलो आहे ना आय होप ही जस्ट गोज फ्रॉम द बिल्डिंग ॲज सून ॲज पॉसिबल खूप त्रास दिलाय आणि प्लस त्यांचा रूम पण आय डोंट थिंक की जे राहत आहेत तिकडे ना त्याच्यावरती पण काहीतरी आहे प्रॉब्लेम ते असंच आता कोण बोलत नाहीये त्याच्याबद्दल म्हणून मला पण एक्झॅक्टली आयडिया नाही आहे पण आहे काहीतरी देर इज समथिंग आणि पार्किंग नाही आहे पूर्ण बिल्डिंगमध्ये या साहेबांची दहा दहा गाड्या पार्क असतात आतमध्ये दोन बाहेर एक वॅनिटी व्हॅन मोठी वॅनिटी व्हॅन वैने आणली आहे जसे की हे फिल्म ॲक्टर्स आहेत मोठी वॅनिटी व्हॅन आणली आहे आणि ती माझ्या बिल्डिंगच्या खाली उभी राहते हे सगळं चालतं जर दुसऱ्या कोणाची गाडी असेल तर लगेच टो करून घेऊन जातील ह्यांची गाडी का नाही टो होत वॅनिटी वॅन टो नाही होत इमॅजिन तर हे सगळं तर रॉंग आहे आणि आय थिंक ही शुड गेट वॉट ही डिजर्व्स ऑफकोर्स अरे माझ्यावर हमला केलाय त्यांनी मी कोण आहे आय एम नो वन आय ऑबियसली पवार साहेबांवर त्यांनी हमला केलाय आय एम नो बडी इन फ्रंट ऑफ हिम जर मला मारू शकतात तर इमॅजिन त्यांना तर म्हणजे काय त्याच्या हातात असतं तर काय काय केलं असं देवाला माहिती बरं त्याच्या हातात सगळं नाहीये त्याच्या बायकोनी मला नाही सोडलं ऑफकोर्स टोटली मी विक्टीम होते आणि मला सॉरी बोलावं लागलं पोलीस त्याच्यासमोर काही नाही करू शकले अँड आय एम सो डिसहार्टेंड म मला मुंबई पोलीसवरती एवढा विश्वास होता एवढा विश्वास होता पण जे मी त्या दिवशी बघितलं आणि जे माझ्यावरती गे हे झालं आम्ही मेडिकलसुद्धा करायला गेल जाणार होतो तेवढ्यात आम्हाला वॉर्निंग आली थ्रेटनिंग मेसेजेस आले इनफॅक्ट त्यांनी पूर्ण दोन पेजचा पेपर प्रिंट आऊट करून मला माझ्यावरती केस टाकण्याचा असा हे लॉ हे काढलं म्हणजे मी तुझ्यावरती असा केस टाकीन की काय तू मला काय कास्टवरती वगैरे काहीतरी बोललीस बोलते कुठली कास्ट आहे आय अ डॉक्टर मला माझी माझी मॉम कॅथलिक आहे माझे डॅड मराठी आहेत तर मी ह्याला कास्टवरनं कशाला बोलू काही पण मी स्वतः एका कास्टची नाही आहे तर मी कशाला ह्याला सांगू काही पण कास्ट आय डोंट इवन नो विच कास्ट ही बिलॉंग्स टू मग तरी पण माझ्याबरोबर मा, दोन आहेत त्यांनी प्रिंट आऊट पोलीस कमिशनर तिथे जे हेड होते ना त्यांच्या हातात दिला आणि पोलीस मला बोलतात तुला प्रॅक्टिस सोडून जायचं आहे जेलमध्ये मी बोलली मला जेलमध्ये टाकणार मलाच मा, हमला केला आई के माझ्या आईवर हमला केला आणि तुम्ही आम्हालाच जेलमध्ये टाकणार मग शेवटी मग मम्मीचं बिचारी माझी मम्मी सिनियर सिटीझन होती आय डेंट वॉन्ट मी जर असती तर मी लढली असती त्याच्या खिलाफ तिच्या खिलाफ पण मी नाही घाबरत पण माझ्या मम्मीचं तोंड बघून मग एक तर ऑलरेडी इंजर्ड होती मग सिनियर सिटीझन आहे आय डोंट वॉन्ट हॉ टू गो अंडर सच स्ट्रेस म्हणून मी बोलली राहून दे आय लपॉलॉजी पॉलेज सॉरीज सॉरीच बोलायचं आहे गाडवांना तर बोलली बेसिकली आता थिंक सो होप होप त्याला बरोबर शिक्षा द्यावी जेवढे पण कारण सी पोलीस वॉज ऑन देअर साईड कारण त्यांची मजबुरी होती माझ्या ओळखीचे पोलिसवाले आहेत माझे पेशंट आहेत पोलिसवाले पण ते मला बोलले की प्रियंका आम्ही काही नाही करू शकत काही नाही आमच्या हातातच नाही आहे मागून त्यांना ते लोक पण शिव्याच देतात तुम्ही नका समजू की पोलिसांना त्यांनी खरीदले पोलीस चांगले आहेत पण लॉ खराब आहे ना लॉ खराब आहे त्याच्यामुळेच तर हे फायदा घेतात कुठला एक सेक्शन हा सेक्शन तो सेक्शन बोलून सगळे सेक्शन कोणावरती पण लावतात आणि आम्हाला तेवढं लॉची काय आम्ही आम्ही नॉर्मल लोक आहेत तुम्ही दाताचं बोला काही पण बोला मी बोलेन तुम्हाला आता मी काय लॉयर नाही आहे त्याच्याबरोबर वाद घालायला किंवा काही पण करायला तर दॅट्स द सिच्युएशन एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट